नमस्कार मित्रांनो अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवरती यामध्ये ग्रामसभा ग्रामसेवक सरपंच आणि जे इतर स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाबी येतील त्या सर्व बाबींचा आज काय करणार आहे आपण थोडक्यामध्ये विचार करणार आहे सर्व करणार आहे मित्रांनो आजचं व्हिडिओ लेक्चर तुमच्या ग्रामसेवक पदासाठी मिनिमम चार ते सहा गुण मिळून देणारे असणार आहे मिनिमम मॅक्झिमम सांगता येणार नाही जास्त सुद्धा प्रश्न याच व्हिडिओ लेक्चर मधून असणार आहे म्हणून तुम्हाला काय करायचं थम्सअप करायचं लाईक करायचं व्हिडिओला जर मित्रांनो मनापासून व्हिडिओ आवडत असेल तरच जर जब... करून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला असे इम्पॉर्टंट व्हिडिओ जर आले तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळाली पाहिजे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला काय झाला पाहिजे तर फायदा ओके तर बघूया मित्रांनो आजचं व्हिडिओ लेक्चर बघा थोडक्यामध्ये ऑनलाईनवर क्वेश्चन बघूया आपण एकदम सराव आहे आपला एक्झाम कधी असणार आहे सावली मॅम जे काही आपली एक्झाम असणार आहे हे पुढच्या मे बी कदाचित पुढच्या मंथ मध्ये असणार आहे शुरिटी देऊ शकणार नाही परंतु कुठंतरी पुढच्या महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटी वाटत आहे का कुठं होऊ शकेल ओके कुठल्याच प्रकारे जे काही सोर्स असते मित्रांनो याची बातमी नाही फक्त एक अंदाज आहे माझा ओके बघा आता स्थानिक स्वराज्य संस्था आधारित प्रश्न कोणकोणते आहेत सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना हाय नमस्कार बघा आता एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये काय झालेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी मंत्र्यांची सर्वप्रथम बैठक भरली होती आणि ते कुठे भरली होती तर ते दिल्ली येथे भरली होती ओके बघा असा प्रश्न विचारू शकतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी मंत्र्यांची सर्वप्रथम बैठक कधी भरली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भरली होती आणि कुठे भरली होती तर दिल्ली या ठिकाणी भरली होती यानंतर बघा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थापन करण्यात आल्या तर ते आल्या होत्या एकोणविशे सव्वीस मध्ये यानंतरचा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे कोणत्या कायद्याने जबाबदार मंत्रिमंडळाने खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासास प्राधान्य दिले तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा ओके यानंतर बघा कोणत्या कायद्याने स्थानिक शासनाचा समावेश सोपी व खात्यात करण्यात आला तर एकोणीसशे एकोणीसचा चा कायदा या नंतरचा प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे थोडंसं झूम इन करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे जे काही प्रश्न आहेत ते दिसतील ओके सर्वांना आता क्लिअर विजिबल असेल बघा यानंतरचा प्रश्न बघूया आपण एकदम अचूक असा सर्व विश्लेषण केलेला आहे मित्रांनो या प्रश्नांचं आजच्या नंतर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था इत अतिरिक्त पुस्तकातून अभ्यासनाची गरज पडणार नाही कारण की आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं तुमच्या समोर सादर केलेले आहेत बघा आता कोणत्या राजघराण्याने तीन काळात भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय केलेचा आहे उल्लेख केला आहे काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे चोल चोल राजघराणं मित्रांनो चोल या राजघराणाचे जे काही संस्थापक होते ते कोण होते याचे उत्तर तुम्हाला लाईट चॅट मध्ये द्यायचे आहे बघा आता कोणत्या वर्षी स्थानिक वित्तीय समिती स्थापन करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कधी एकोणविशे एकोणपन्नास रोजी मित्रांनो स्थानिक वित्तीय समिती स्थापन करण्यात आली यानंतर बघा जुलै दोन हजार पंधरामध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान सक्तीचा कायदा केला मतदान सक्तीचा कायदा केलेला आहे गुजरात ओके कोणता केलेला आहे गुजरात यानंतर बघा भारतात स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान हे काय सुरू करणारे राज्य आहे आणि अंमलबजावणी अंमलबजावणी यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अंमलबजावणी करणारे राज्य कोणते आहे तर ते आहे मध्य प्रदेश नाहीतर कराल कमेंट बॉक्समध्ये की सर तुम्ही चुकले तर बघा मध्य प्रदेश दोन प्रश्न वेगळे आहेत दोन्ही प्रश्नाला तुम्हाला काय करायचं व्यवस्थित जरी ते टॅकल करायचं आहे हँडल है, करायचं आहे कुठल्याच प्रकारे परीक्षेमध्ये न नव्हता उत्तर व्यवस्थित करून यायचं आहे बघा स्था भारतात स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे पहिले राज्य आहे राजस्थान आणि अंमलबजावणी करणारे राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश आहे ओके यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले तर दोन हजार अकरा रोजी कधी वाढवले तर दोन हजार अकरा रोजी यानंतर बघा महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी आरक्षण अगदी अलीकडे केव्हा वाढविले तर त्याचे उत्तर आहे चोल घराण्याचे जे काही संस्थापक आहेत ते आहेत विजयालय जबरदस्त भागवत सर जबरदस्त बघा आता हा प्रश्न काय तर महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी आरक्षण अगदी अलीकडे केव्हा वाढवले तर दोन हजार अकरा मध्ये किती टक्के वाढवले तर बघा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं किती टक्के वाढवले सर्वांना माहिती आहे सर्वांना गुड मॉर्निंग बघा यानंतरचा प्रश्न महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धत कोणती स्वीकारली आहे तर ते स्वीकारलेली आहे त्रिस्तरीय ओके जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री बघा जे महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक आहेत त्यांच्या शिफारशीनुसार काय करण्यात आलेले आहे तर त्रिस्तरीय म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थेची पद्धत स्वीकारलेली आहे ओके लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न लॉर्ड रिपन ज्याला आपण काय म्हणतो तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतो याने काय केलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा हा लागू केला होता कधी लागू केला होता तर मे महिन्याच्या अठराशे ब्याऐंशी या वर्षी करण्यात आला होता पन्नास टक्के अगदी बरोबर महाराष्ट्रामध्ये बघा महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर ते आहे पन्नास टक्के एकशे दहावी घटना दुरती कधी झाली होती तर दोन हजार अकरामध्ये ओके सर्व प्रश्न तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे बघा दोन हजार अकरा मध्ये कोणाच्या काळामध्ये झाले ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय सांगायचं आहे कमेंट मध्ये यानंतर बघा स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे बघा स्थानिक शासन हे काय आहे तर लोकशाहीचा कणा आहे हे जे काही स्टेटमेंट आहे हे जे काही मित्रांनो सांगितलं आहे कोणी सांगितले आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे विल्यम रोपसन यांनी सांगितलेलं आहे विल्यम रोपसन यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे राय समिती ओके डन यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा भारतीय घटनेतील कोणत्या परिशिष्टात समावेश करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे परिशिष्ट अकरावे व बारावे काय आहे परिशिष्ट अकरावे व बारावे यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश कोणत्या सूचित केला जातो तर त्याचं उत्तर आहे राज्य सूची बघा राज्यसूचीमध्ये जो काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे हा करण्यात येत असतो मित्रांनो यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार ज्यालाच आपण काय म्हणतो तर ओटो पॉवर पॉवर बघा यानंतर हा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे महाराष्ट्र ओके यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी संमत केला होता तर त्याचे उत्तर आहे लॉर्ड रिपन यानंतरचा प्रश्न जाणून घेऊया बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण होता तर लॉर्ड रिपन आताच बघितला सर्वप्रथम कायदा कोणी केला होता तर यांनीच केला होता यानंतर बघा स्थानिक स्वाक्षसन हा जो काही विषय हा कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर तो आहे राज्य बघा स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा म्हणू शकता किंवा स्थानिक स्वशासन सुद्धा म्हणू शकता तर हे कश कोणत्या विषयामध्ये कोणत्या सूचीमध्ये आहे तर बघा हा विषय आहे राज्य सूचीमध्ये ओके राज्य सूचीमध्ये येथे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेचा उल्लेख बघा आता पंचायत समिती आधारित प्रश्न थोडक्यामध्ये बघूया पंचायत समिती बघा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी ची निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली जाते जर जर तर त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी कोणाचं तर मित्रांनो गट विकास अधिकारी बघा उषा मॅम कमेंट पूर्ण करा आपण काय करूया जर चुकीचं असेल तर लगेच दुरुस्त करून घेऊया पूर्ण कमेंट करा उषा मॅम बघा प्रश्न काय पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली जाते तर त्याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी ब्लॉक डिव्हिजन ऑफि बघा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यानंतरच बघा बी यानंतर बघा पंचायत समिती स्तरावर प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण असतात तर ते असतात गट विकास अधिकारी हे या हे कुठे बसत असतात तर पंचायत समितीमध्ये बसत असतात सर्वांना माहिती आहे यानंतर बघा स्थानिक पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देत असतो तर त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे ओके okay, यानंतर बघा पंचायत समितीचे आर्थिक वर्ष केव्हापासून सुरू होते तर त्याचे उत्तर आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट एक ते एकतीस जुलै पर्यंत काय असते तर यांचं आर्थिक वर्ष असते लक्षात ठेवायचं आहे ओके एक ऑगस्ट ते एकतीस जुलै यानंतर बघा पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर त्याचे उत्तर आहे विभागीय आयुक्त बघा हे आर्थिक वर्ष कोणाचं आहे तर हे पंचायत समितीचं आहे कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे यानंतर बघा पंचायत समितीचे सचिव आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख कोण असतो तर तो कोण असतो तर गट विकास अधिकारी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यानंतर बघा पंचायत समितीच्या वर्षभरात किती सभा होतात तर एकूण बारा सभा होत असतात कोणाच्या तर पंचायत समितीच्या यानंतर बघा पंचायत समितीमध्ये कमाल सभा सध्या संख्या किती आहे तर ते आहे पंचवीस यानंतर बघा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास मान्यता केव्हा मिळाली तर त्याचं उत्तर आहे एक बघा एक मे एकोणीसशे एकसष्ट मध्ये ओके यानंतरचा प्रश्न बघूया सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलावत असतो तर तो बोलवत असतो जिल्हाधिकारी प्रश्न अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो की सार्विक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची कशाची पंचायत समितीची जी काही पहिली बैठक का आहे हे कोण बोलावत असतात तर ते जिल्हाधिकारी बोलवत असतात लक्षात ठेवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर ओके यानंतर बघा पंचायत समितीला इतर राज्यामध्ये कोणकोणत्या नावाने ओळखतात हे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे कारण की अतिशय महत्वपूर्ण टॉपिक आहे मित्रांनो बघा आंचलित पंचायत म्हणतात पंचायत समितीला आसाममध्ये ओके आंचलित पंचायत काय म्हणतात तर आसाममध्ये म्हणत असतात पंचायत समितीला यानंतर बघा जनपद पंचायत जनपदचा विचार जर केला तर मध्य प्रदेशमध्ये म्हणतात तसेच मंडल प्रजा परिषद कोणत्या राज्यामध्ये म्हणतात पंचायत समितीला तर आंध्र प्रदेशमध्ये म्हणतात यानंतर बघा ब्लॉक पंचायत कोणत्या राज्यामध्ये म्हणतात तर बघा केरळ बघा एकमेव असा इंग्लिशमध्ये शब्द आहे पंचायत समितीमध्ये बघा एकमेव इंग्लिश पंचायत आहे बघा इंग्लिश शब्द कोणता आहे ब्लॉक हा इंग्लिश शब्द आहे ना तर सर्वांना माहिती आहे केरळमध्ये कोणती लँग्वेज बोलली जाते तर इंग्लिश बोलल्या जाते सुद्धा बोलल्या जाते परंतु तिथे स्थानिक जे काही रहिवासी सर्वात जास्त इंग्लिश बोलतात मोस्ट एज्युकेटेड एरिया आहे मित्रांनो केरळ ओके मग ब्लॉक पंचायत लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचा इंग्लिश शब्द आहे ब्लॉक म्हणजे हे काय असणार आहे केरळचं ओके डन यानंतर बघा क्षेत्रीय पंचायत उत्तर प्रदेशशी संबंधित आहे यानंतर बघा पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये म्हणतात आणि इतर राज्यामध्ये काय काय म्हणतात बघूया तालुका पंचायत म्हणतात गुजरातमध्ये ओके यानंतर बघा पंचायत संघ परिषद तामिळनाडूमध्ये म्हटल्या जाते पंचायत समितीला तसेच मंडल पंचायत कर्नाटकमध्ये म्हटले जाते मित्रांनो यानंतर बघा ग्रामसेवक ग्रामसेवक ग्रामसभा ग्राम सरपंच व इतर पंचायत राज आधारित जे काही प्रश्न असतील ते सर्वचे सर्व आपण काय करणार आहे बघणार आहे सर पंचायत समिती किमान सदस्य संख्या किती असते सर्वच सांगतो यामध्ये सर्वच सर्व मी काय केलेलं आहे डीप मध्ये सांगलेलं आहे बघा आपण एक एक गोष्ट बघूया बघा आता कोण ग्रामसभेचा चिटणीस म्हणजे सचिव म्हणून काम करत असतो तर त्याचं उत्तर आहे ग्रामसभेचा चिटणीस कोण असतो सचिव कोण असतो तर ग्रामसेवक असतो बला बघा बाल विकास कर्मचारी सुद्धा हाच कोण असतो तर ग्रामसेवक असतो जन्म मृत्यूची नोंद ठेवणारा अधिकारी कोण असतो तर हाच असतो त्यानंतर बघा खेड्यातील घरपट्टी कोण वसूल करत असतात तर ते करत असतात ग्रामसेवक बघा ग्रामपंचायती ग्राम जे काही घरपट्टी आहे हे वसूल करण्याचं काम कोणाचं असते तर ग्रामसेवकच असते लक्षात ठेवायचं आहे तसेच बघा गावातील जनता व गट प्रशासन यातील शासकीय दु दुवा म्हणून काम कोण करत असतो तर ग्रामसेवक ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे ज्या पदाची तयारी केलेली आहे आपलं काय मित्रांनो काय कार्य काय आहे हे समजून घेणे सुद्धा गरजेचे आहे की गावातील जनता आणि गट प्रशासन या दोघांमधील दुवा कोण असते तर मित्रांनो आपणच असतो ग्रामसेवक लक्षात ठेवायचं गावातील लोक आणि प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो तर तो सुद्धा कोण असतो तर बघा ग्रामसेवक असतो यानंतर बघा ग्राम, यान ग्राम पातळीवर समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे असते तर ते सुद्धा ग्रामसेवकाचीच असते ओके okay, अतिशय महत्वपूर्ण प्रश्न लक्षात ठेवायचा आहे यानंतर बघा ग्रामपंचायतच्या बैठकांचे इतिवृत्त कोण लिहित असतो तर ते लिहित असतो ग्रामसेवक आणि या ग्राम सभेचे जे काही अध्यक्ष असतात ते कोण असतात याचे उत्तर तुम्हाला लाईव्हॅट बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे यानंतर बघा ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू निबंधक म्हणून कोण असतो जन्म झाला तरी नोंद कोणाला करावी लागते मृत्यू झाला तरी नोंद कोणाला करावी लागते तर ग्रामसेवकालाच करावे लागते ओके यानंतर बघा ग्रामपंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर त्याचे उत्तर आहे ग्रामसेवक ओके यानंतर बघा ग्रामपंचायत स्तरावरील विवाह नोंदणी अधिकारी कोण असतात तर ते असतात ग्रामसेवक यानंतर बघा ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कोणत्या कलमनुसार ग्रामसेवक तयार करतो तर त्याचे उत्तर आहे कलम बासष्ट ओके यानंतर बघा ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर त्याची उत्तर आहे बोंगीरवार समिती ओके बोंगीरवार अगदी बरोबर सरपंच असतात सर्वांचं अगदी बरोबर आहे कोण असतात तर सरपंच असतात यानंतर बघा ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर जिल्हा निवड समितीद्वारे केली जाते कोणाची निवड तर ग्रामसेवकाची निवड बघा आता सध्या जे काही झेडपीचे जे काही निकाल आहेत सर्वांना माहिती आहे झेडपी म्हणजे काय तर जिल्हा परिषद बघा जिल्हा निवड समितीद्वारे काय होत असते तर आपली ग्रामसेवकाची जी काही निवड असते हे होत असते परीक्षा घेतली जाते सर्वांना माहिती आहे यानंतर बघा ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे तर तो आहे जिल्हा परिषद स्थायी समिती आहे जिल्हा परिषद स्थायी समिती यानंतर बघा ग्रामसेवकाचे वेतन कशामधून अदा केले जाते म्हणजे दिले जाते तर ते दिले जाते जिल्हा निधीमधून बघा आपले जे काही वेतन आहे ते कशामधून आपल्याला देण्यात येणार आहे तर ते देण्यात येणार आहे जिल्हा निधीमधून ओके यानंतर बघा ग्रामस्तरावर नियोजन आणि विकासविषयक कामे कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याकडे सोपविली जातात तर त्याची उत्तर आहे ग्रामसेवक ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे तसेच ग्रामीण भागात विवाह निबंधक म्हणजे बघा विवाहाची नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट कोण जाहीर करत असतो तर ते करत असतात ग्रामसेवक ओके यानंतर बघा मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थी यांना रोजगारपत्रक वाटप करण्याचे काम कोण करतो तर ते सुद्धा ग्रामसेवकच करत असतात सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कोणत्या कलमानुसार ग्रामसेवक हो क्रम ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतो त्याचे उत्तर आहे कलम बासष्ट बघा कुठल्याच प्रकारे कन्फ्यूज होऊ नका नितीन सर जी काही ग्रामसेवकाची हो जी बघा नितीन सर इथंच कन्फ्यूज झाले आय बी पी एस नसते करत मित्रांनो ग्रामसेवक हो पदाची ग्रामसेवकाची हो जी काही पदभरती आहे हे ग्रामसेवक हो करत नसतात तर जिल्हा निवड समितीच करत असते लक्षात ठेवा आयबीपीएस काय करते माहितीये का ग्रामसेवकची फक्त परीक्षा कंडक्ट करते आणि जो स्कोर आहे हा त्या जिल्हा निवड समितीला काय करत असतात झाला मॅच मॅथचा क्लास सुद्धा झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा आता नितीन सरांचा जो डाऊट आहे तो क्लिअर करू द्या मला आधी ते म्हणता की आता आयबीपीएस काय करत आहे तर यांची निवड करत असता बिलकुल आयबीपीएस करत नसते आयबीपीएस फक्त काय करते तर बघा त्यांना एक टेंडर मिळालेला आहे फक्त परीक्षा एक्झाम कंडक्ट करण्याचा त्यांचं काम काय आहे फक्त एक्झाम कंडक्ट करून देणे आणि जे गुणवंत विद्यार्थी आहे जे मिरिट लिस्टमध्ये आलेले आहेत त्यांची जे काही लिस्ट आहे ते, ते जिल्हा निवड समितीला काय करणे तर प्रदान करणे यानंतर जिल्हा निवड समिती काय करत असते तर, तर आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून प्रत्येक गोष्ट डिक्लेअर करत असते लक्षात ठेवायचं आहे कुठल्याच प्रकारे तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाही जिल्हा निवड समितीच काय करत असते तर नियुक्ती करत असते करून नाही हो हो तर IBPS ऑप्शन मध्ये त्यांनी जर IBPS टाकला आणि तुम्ही जर IBPS क्लिक केलं झालं कल्याण लक्षात ठेवायचं आहे कन्फ्यूज होऊ नका प्रश्न राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर त्याचे उत्तर आहे वसंतराव नाईक समिती बघा एवढ्या दिवसापासूनचे आपण लेक्चर घेत आहे आणि तरी जर तुमचं चुकेल तर कसं ओके यानंतर बघा शासनाने शासनाने जन्ममृत्यू निबंधक व बालविवाह हो प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोणाला घोषित केले आहे तर त्याचं उत्तर आहे ग्रामसेवक आताच बघितलं तसेच यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायत ग्रामसभा तसेच सरपंच यावरील प्रश्न बघूया आपण थोडक्यामध्ये ग्रामसभा घेण्यास पुरेसे कारण होते किंवा नाही याबाबत अंतिम निर्णय कोण घेत असतात तर त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी ओके ओके नितीन सर काही हरकत नाही ओके यानंतर बघा ग्रामस्तरीय नियोजन आणि विकासाची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे ग्रामसभा ओके यानंतर बघा ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणास आहेत तर त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी यानंतर ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दरडोई किती लिटर पाणी पुरविण्याचे प्रमाण निश्चित केले आहे तर त्याचे उत्तर आहे चाळीस लिटर बघा लक्षात ठेवायचंय तसेच सरपंचांच्या गैरहजेरीमध्ये ग्रामपंचायतचे कार्य कोण पाहत असतो तर ते उपसरपंच पाहत असतात सर्वांना माहिती आहे तसेच सरपंचांना ग्रामपंचायतीचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाज पत्रक चालू वर्षात कोणत्या दिवसाच्या पूर्वी पंचायत समितीकडे पाठवावे लागते तर बघा एकतीस डिसेंबर लक्षात ठेवायचं थर्टी फर्स्ट यानंतर ग्रामसभेसाठी कोरम किती असावा लागतो गावातील तर बघा ग्रामसभेसाठी कोरमला असावा लागतो ग्रामसभा यशस्वी ठरण्याकरता तर बघा गावातील किमान पण शंभर मतदार किंवा गावामध्ये जेवढे काही मतदार असतील बघा कमीत कमी जर ग्रामसभा स्थापन करायची असेल तर सहाशे मेंबर आणि त्याचे जर पंधरा टक्के काढले तर बघा साठ आणि तीस किती तर बघा एकशे वीस साठ आणि तीस किती सॉरी सहाशे ते पंधरा टक्के जर काढले तर नव्वद मेंबर बघा एकदा नव्वद मेंबर तरी पाहिजेतच ओके पंधरा टक्के मतदार असावे लागते किंवा किमान शंभर मतदार लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा ग्रामसभेच्या साधारण सभेची सूचना सभेच्या तारखेच्या किती दिवस अगोदर देण्यात येते तर सात दिवस अगोदर बघा समजा आता सव्वीस जानेवारीला काय असते का तर ग्रामसभा असते सव्वीस जानेवारीला काय असते तर ग्रामसभा असते सव्वीस जानेवारीला तर बघा सात दिवसा अगोदर तुमच्या गावामध्ये अजूनपर्यंत जर दवंडी झाली नसेल बघा अजूनपर्यंत तुमच्या गावामध्ये दवंडी झाली नसेल तर कुठंतरी तुम्ही ग्रामपंचायतला जाब विचारू शकता कशा संदर्भात तर सर अजूनपर्यंत तुम्ही ग्रामसभेविषयी कुठल्याच प्रकारची आपल्या मतदारबंधूंना गावामध्ये कुठल्याच प्रकारे दवंडी वगैरे दिली नाही ओके यानंतर बघा ग्रामसभेच्या वेळेनंतर किती तास वाट पाहून गणपूर्ती झाली नाही तर ती सभा तहकूब होते तर अर्धा तास बघा अर्धा तास यानंतरचा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे तर सॉल्व्ह करायचं आहे बघा ग्रामसभेची असाधारण सभा बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर सरपंचाच आहे कोणाला असतो सरपंचाच असतो यानंतरचा प्रश्न ग्रामसभा सध्या प्रत्येक वित्तीय वर्षात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत किती ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे तर त्याचे उत्तर आहे चार ग्रामसभा किती आहे चार ग्रामसभा बघा हे जे उत्तर आहेत हे पुस्तकातील आहे नेटवरती आपल्याला अन्य मिळू शकते परंतु परीक्षेमध्ये कुठेतरी ऑब्जेक्शन घेते वेळी काय करू शकतो आपण माहिती आहे का ऑब्जेक्शन घेऊ शकतो ओके यानंतर बघा ग्रामविकास अधिकारी समित्यावर कोणाचे नियंत्रण असते तर त्याचे उत्तर आहे ग्रामसभा बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे कोणकोणत्या दिवशी तर बघा मे एक मे एक महाराष्ट्र दिन मे महाराष्ट्र दिन मे महाराष्ट्र दिन बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये चार सभा घेणे बंधनकारक आहे एक म्हणजे मे महाराष्ट्र दिन दुसरं सव्वीस जानेवारी सर्वांना माहिती आहे काय आहे तर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे ओके okay, त्यानंतर बघा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट काय तर स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे यानंतर बघा पंधरा ऑगस्ट झालं सव्वीस जानेवारी झालं एक मे झालं आणि गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबरला काय असते तर गांधी जयंती या चार सभा झाल्या पाहिजे मित्रांनो आपल्या राज्या महाराष्ट्र राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये दे। देशाचा देशाच्या पातळीवर जर विचार केला तर तीन बघा देशाच्या पातळीवर विचार केला के तर प्रत्येक ग्रामसभेने हे तीनच घ्यायला पाहिजे परंतु महाराष्ट्राचा जर विचार केला तर चार ग्रामसभा हे घेतल्याच पाहिजे ओके यानंतर बघा ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते तर त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषद ओके याचं उत्तर काय असणार आहे जिल्हा परिषद बघा कन्फ्यूज होऊ नका फक्त मी जे सांगतो त्या गोष्टीवरती तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय व्यवस्थित नोट्स काढायचे कधीच चुकणार नाही बघा आता ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्ता या कोणत्या नमुना रजिस्टर मध्ये नोंदविल्या जातात तर सर्वांना माहिती आहे नमुना क्रमांक पंचवीस ओके यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतो तर ते ता असतात आपल्या तालुक्याचे तहसीलदार ओके दोन ऑक्टोबरची कॅन्सल करून दुसरी डेट केली आहे हो का मला बघावं लागेल मग अपडेट दोन ची जर कॅन्सल केली असेल ग्रामसभा तर आपल्याला नवीन जी काही तारीख आहे ते बघावी लागेल बघा या अश्विन मॅम धन्यवाद सांगितल्याबद्दल बघा काय करणार आहे मी दोन ऑक्टोबरची कॅन्सल करून कोणती डेट दिली ती उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो मग ठीक आहे जर व्यवस्थित सोर्स असेल मला काय चेक करावं लागेल तर पी आय बीचे वेबसाईट चेक करावे लागेल पी आय बीच्या वेबसाईटवरती जर तरी असेल पी आय बीवरती फक्त पी आय बीवर माझा विश्वास आहे बाकी कुठल्या सोर्सवरती नाही ओके यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर त्याचे उत्तर आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या करात वाडा करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर ते आहे पंचायत समितीस यानंतर बघा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्र कोणासमोर सादर केले जाते तर त्याचे उत्तर आहे ग्रामसभा यानंतर बघा ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार यानंतर ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ते आहे राज्य सरकार यांना आहे यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायतीचे वार्ड कोण घोषित करत असतात तर ते सुद्धा तहसीलदारच करत असतात एक एप्रिलला होते का ठीक आहे मला पी पी आय बीची जी काही वेबसाईट आहे ते सर्च करावी लागेल आणि हे दुरुस्ती करून घ्या मित्रांनो बघा हे दुरुस्ती करून घ्या दोन ऑक्टोबरला सभा होत नाही आता एक एप्रिलला होते एक एप्रिल आर्थिक वर्ष दिन असते आपलं बघा आता यानंतर ग्रामपंचायतला आपले अंदाजपत्रक समितीकडे संमतीकडे कोणाकडे सादर करावे लागते तर ते पंचायत समितीकडे करावे लागत असते यानंतर बघा ग्रामपंचायतच्या कार्यालयाला काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहे चावडी काय तर यानंतर बघा ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात होते तर त्याची उत्तर आहे कलम चाळीस यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायत सभेची गणपूर्ती होण्यासाठी किती सदस्यांची आवश्यकता असते तर ते असते वन बाय टू ओके यानंतर बघा यानंतर बघा ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात तर पंच म्हणतात काय म्हणतात पंच तसेच बघा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी वय किती वर्षापेक्षा कमी नसावे तर त्याचे उत्तर आहे एकवीस वर्ष एकवीस वर्षापेक्षा एक कमी नसावे सदस्यासाठी यानंतर बघा ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्त करतात तर त्याचं उत्तर आहे सरपंच तसेच ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्याचं उत्तर आहे राज्य शासन यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायत मध्ये जास्तीत जास्त सभासद मर्यादा कितीपर्यंत असते तर सतरा सर्वांना माहिती आहे सात ते सतरा सहाशे ते सहाशे ते पंधराशे दरम्यान जर दर संख्या असेल तर किती सात आणि बघा साडेसात पेक्षा जास्त संख्या असेल तर किती सतरा लक्षात ठेवायचं आहे यानंतर मध्ये कमीत कमी सभासद मर्यादा कितीपर्यंत असते तर त्याचे उत्तर आहे सात आताच बघितलं आपण ग्रामपंचायत मध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहेत तर अठ्याहत्तर विषय आहेत ग्रामपंचायत मध्ये अठ्याहत्तर विषय मित्रांनो ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणास देण्यात आला आहे तर तो राज्य शासनाला दिले देण्यात आलेला आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार बघा राज्य शासन रिपीट झालं सॉरी बघा ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण निवडणुका कोण घेत असतो तर ते घेत असतात तहसीलदार ओके ग्रामपंचायतच्या सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर ते आहे जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्यानंतर सरपंच उपसरपंचच्या निवडीला पहिली बैठक कोण बोलावितो तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार ओके यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायतीला कर्ज दूर करतो तर त्याचे उत्तर आहे जिल्हा परिषद यानंतर बघा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर त्याचे उत्तर आहे विस्तार अधिकारी तसेच सरपंच समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर त्याचे उत्तर आहे एक वर्ष यानंतर बघा सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार यानंतर बघूया सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचे नोटीस कोणाकडे द्यावे लागते तर तहसीलदाराकडे द्यावे लागते यानंतर बघा सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाची पूर्वसूचना कोणाला द्यावी लागते तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार बघा सर्वांनी तोपर्यंत एक कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे ग्राम बघा ग्रामसभेचा प्रशासकीय अधिकारी कोण सॉरी काय म्हणते ग्रामपंचायतचा बघा ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो याचे उत्तर मला द्यायचे आहे कमेंट बॉक्समध्ये ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो उत्तर बगा। बगा द्या बघा तोपर्यंत बघा समोरचे प्रश्न सध्या महाराष्ट्रात पं ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांचा सामान्य काल किती वर्षाचा असतो तर तो असतो पाच वर्ष ओके यानंतर बघा संत गडगे बाबा अभियान ग्रामपंचायत मध्ये कोणत्या उद्देशासाठी प्रामुख्याने राबवले जाते तर त्याचे उत्तर आहे ग्रामपंचतेसाठी Okay, याना ग्राम सम्मत ग्राम ओके यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे तर तो एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आलेला आहे तसेच बघा सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर तखतमल जैन समिती यांनी केली होती ओके ग्रामसेवक अगदी बरोबर आहे प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ग्रामसेवक असतो बघा संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर त्याची उत्तर आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा ओके okay, लोकशाहीची छोटी प्रतिकृती अशा समर्पक शब्दात ग्रामपंचायतीचा गौरव कोणी केला त्याचे उत्तर आहे सर सर चार्ल्स मेटकॉप यांनी यानंतर बघा राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना कशा स निगडित आहे तर त्याचे उत्तर आहे पंचायतराज सशक्तीकरण यानंतर बघा राज्यात संत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली तर त्याचे उत्तर आहे दोन हजार यानंतर बघा मौर्य काळात ग्रामप्रमुखास कोणत्या नावाने संबोधत असत तर बघा मौर्य काळामध्ये ग्रामप्रमुखास म्हणजे सरपंचास ग्रामिका या नावाने काय करत होते तर संबोधत असत यानंतर बघा महिला ग्राम सभेचे आयोजन कोणत्या वर्षापासून करण्यात येत आहे तर बघा महिला ग्रामसभेचे आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार तीन पासून करण्यात येत आहे दोन हजार दो तीन पासून तसेच बघा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात पन्नास टक्के दोन अकराच्या नंतर यानंतर बघा भारतामध्ये खालीलपैकी सर्वात कमी ग्रामपंचायतीची ग्रामपंचायती असणार राज्य कोणते तर ते आहे केरळ केरळम झालेलं आहे आता केरळचं नाव ओके यानंतर बघा भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे तर त्याचे उत्तर आहे प्राचीन यानंतर बघा प्रत्येक ग्रामपंचायत दरवर्षी प्रमाणे किमान किती ग्रामसभा घेणे बंधनकारक का? आहे तर त्याचे उत्तर आहे चार ओके कुठल्याही प्रकारे जर प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल आणि बघा मी थोडंसं स्पीडमध्ये वाचत आहे आणि जर ते चूक माझ्या लक्षात आली नाही तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे होऊ शकते टायपिंग मिस्टेक होऊ शकते एखाद्या वेळेस ओके सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे तर इंदोर आहे आणि कोणता कोणतं आहे तर ते आहे सुरत गुजरात बघा यानंतर बघा नरेगा अंतर्गत सामाजिक अंकेक्षण समिती कोण निवड करतो तर त्याचे उत्तर आहे ग्रामसभा यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये यानंतर बघा पंजाब राज्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्ष आहे तर तो आहे चार वर्ष यानंतर बघा पंचायत राज प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेत आणि अनुषंगिक कार्यक्रमात अमोल आग्र बदल झाला आहे तर त्याचे उत्तर आहे समुदाय विकास बघा पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं तर सर्वांना माहिती आहे बापूजींचं स्वप्न होतं महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं यानंतर बघा पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर ते आहे नववे यानंतर बघा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर एल एम सिंघवी समितीने केली होती सर्वप्रथम कोणाच्या काळामध्ये केली होती तर त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे राजीव गांधी यांच्या काळामध्ये जाऊ द्या मी सांगून देतो राज राजीव गांधी यांच्या काळामध्ये प्रथमता काय झालं होतं तर एल एम सिंघवी समितीने पंचायत राज व्यवस्थेत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती लक्षात ठेवा यानंतर बघा पंचायत राज व्यवस्थेला ग्राम स्वराज्य हे नाव कोणी दिले तर महात्मा गांधी यांनी दिलेलं नाव आहे ग्राम स्वराज्य पंचायत राजला यानंतरचा प्रश्न पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधी यांनी कोणत्या समितीची स्थापना केली होती तर एल एम सिंग सिंगवी समिती यानंतर बघा पंचायत राजची एकस्तरीय व्यवस्था करणारे भारतातील राज्य कोणते तर ते आहे आसाम आसाम आंचलित आंचलित पं आंचलित पंचायत असे म्हणतात आसाममध्ये कशाला तर पंचायत समितीला आणि पंचायत एकस्तरीय व्यवस्था असणारे भारतात एकमेव राज्य येते एकस्तरीय राज्य आहे मित्रांनो इथं एक एकस्तरीय व्यवस्था एक एक, एक आहे ओके दोन ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त किती अंतर राहू शकते तर बघा दोन महिने ओके जास्तीत जास्त म्हणताय जास्तीत जास्त ओके यानंतर बघा डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते तर तीनशे यानंतर गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेण्या घेणारी सभा म्हणजे कोणती तर ती आहे ग्रामसभा नाईनटीन एटी सिक्स अगदी बरोबर यानंतर बघा कोण ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो तर तो असतो सरपंच यानंतर बघा आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कुठे आहे तर त्याचे उत्तर आहे अक्लूस मित्रांनो सर्वांना माहिती आहे काल काय झालेलं होतं तर कुठंतरी राम मंदिराचं जे काही उद्घाटन आहे हे झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर बघा करंट अफेअर्स मध्ये तरी दाट शक्यता आहे की राम मंदिरवरती एक किंवा दोन मध्ये प्रश्न तरी विचारण्यात येणार आहेच म्हणून करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून मी जो काही राम मंदिरावरील व्हिडिओ टाकलेला आहे तो एकदा बघून जा जास्त नाही दहा मिनिटाचा वेळ घेणार आहे तो व्हिडिओ दहा मिनिटं काय करा माहिती आहे का त्या व्हिडिओला पहा त्यानंतर व्यवस्थित नोट्स काढा आणि त्याला फक्त एक तास रीड करा तेवढं जर केलं तर तुमचं दोन ते चार मार्क कवर होऊ शकता मित्रांनो ओके बघा यानंतर बघा अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या सचिवाची नेमणूक केली जाते तर त्याचे उत्तर आहे कलम साठ ओके कलम साठ यानंतर बघा सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये येते अकलूज सर्वांना माहिती आहे ओके यानंतर बघा सरपंच उपस्थित नसल्यास ग्रामसभा कोण बोलवित असतो तर सरपंच उपलब्ध नसला तर कोण उपसरपंच यानंतर बघा स्वयंपूर्ण खेड्यांसाठी ग्राम स्वराज्य ही संकल्पना बघा हा शब्दच कोणी मांडलेला आहे तर ते महात्मा गांधीजींनी मांडलेला आहे ओके यानंतर बघा लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर त्याचे उत्तर आहे राज्य शासन नाही नाही पेपर सेट होत नाही आय बी पी एस कधीच पेपर सेट करत नाही पेपर केव्हा सेट होतात माहिती आहे का आय बी पी एस ची स्ट्रॅटेजी सांगतो ते काय करत असतात परीक्षेच्या आठ दिवसा अगोदर पेपर सेट करत असतात आठ किंवा चार दिवसा अगोदर पेपर सेट झाला नसेल तुम्हाला बघा सर्वात मोठं सर्वात ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला सांगतो काय आहे तर राम मंदिर आहे का बरं माहिती आहे का यावरती कुठंतरी आक्षेपार्ह हो गोष्टी घडून आल्या होत्या पाच जजची काय होती तर बघा कमिटी आणि सर्वात फास्ट या कमिटीने निर्णय दिलेले चाळीस दिवसामध्ये म्हणून तुम्हाला काय करायचं माहिती आहे का हे जे राम मंदिर आहे याला रटूनच काढा पूर्ण प्रश्न जेवढे प्रश्न बनत असतील ते सर्व सर्व एकदम पाठस करून टाका कारण की यावरती कुठंतरी मला दाट शक्यता आहे की प्रत्येक शिपमध्ये एक प्रश्न तर राहणारच आहे कारण की सरकारी सुट्टी सुद्धा जाहीर झालेली आहे मित्रांनो याकरता ओके बघा आपल्याला गुण मिळाले पाहिजे बघा कुठंतरी तुम्ही जर राम मंदिराचा जर मुद्दा जर वाचलेला आहे आणि तो जर तुम्हाला परीक्षात जर आला तर मित्रांनो सोन्यापेक्षा सोन्याहून पिवळ होऊन जाईल ओके बघा आता राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर चोवीस एप्रिल दोन हजार अठरा लक्षात ठेवायचं आहे ओके यानंतर बघा निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याने त्याचे निवडणूक खर्चाचे हिशेब निवडून आल्याच्या दिनांकापासून किती महिन्या सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे तर त्याचे उत्तर आहे एक महिना ओके यानंतर बघा नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर किती दिवसाच्या आत ग्रामविकास समित्यांची स्थापना करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे पंचेचाळीस दिवस ओके यानंतर बघा ग्रामपंचायतीच्या प्रभागांची रचना जाहीर कोण करतात तर त्याचे उत्तर आहे तहसीलदार ओके यानंतर बघा ग्रामपंचायती अंतर्गत न्याय क्षेत्र कोण निश्चित करतात तर त्याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या विशेष सभेची पूर्वसूचना किती दिवस आधी द्यावे लागते तर एका दिवसा अगोदर ओके विशेष सभा विशेष सभा जर आपल्याला एकदम विशेष सभा घ्यायची आहे तर एक दिवसा अगोदर आणि बघा फक्त सभा जर यायची आहे ग्रामसभा तर सर्व नागरिकांना किती दिवसा अगोदर द्यायचे असते तर सात दिवसा अगोदर विशेष सभा आणि साधारण सभा यामध्ये फरक असतो मित्रांनो काही जर तात्काळ निर्णय घ्यायचे असेल तर एक अगोदर सूचना द्यावी लागते ओके ग्रामपंचायतच्या अर्थसंकल्पास पंचायत समितीने किती दिवसात मंजुरी देणे आवश्यक आहे तर त्याच्या उतरे दोन महिने ओके सर्वांनी काय करा व्हिडिओला लाईक करा जर आवडत असेल तर आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या बघा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर की जी काही पहिली सभा आहे हे कोण बोलवित असतात तर त्याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी तसे बघा ग्रामपंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्या किती असतात तर त्याचे उत्तर आहे बारा कुन कुन ते चोवीस ओके ग्रामपंचायत समित्यांमध्ये एकूण सदस्य संख्या विशेष सभेत कोण कोण असतात सर्वच सांगू बघा ग्रामपंचायत सदस्यांचे रिक्त पद असल्यास किती दिवसाच्या आत भरले जाते तर तीस दिवसाच्या अगोदर तीस दिवसात ओके ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसतात तर बघा हे जे असतात ग्रामपंचायतच्या निवडणुका हे राजकीय पक्षांनी टी व्ही झालं फ्रीज झालं अशा प्रकारचे जे काही चिन्ह असतात हे काय करत असते आपली जिल्हा सॉरी आपलं जे काही तहसील तहसील जे असते हे तहसीलानुसार काय असतात तर बघा चिन्ह आपल्या समोर ठेवत असतात तहसीलला लिस्ट लागत असते त्या चिन्हांपैकी आपल्याला एक चिन्ह उचलावं लागते त्यामध्ये राष्ट्रीय चिन्ह जे काही राष्ट्रीय पार्टी असते त्यांचे चिन्ह उपलब्ध नसतात तर अतिरिक्त चिन्ह असतात त्या चिन्हावरती कुठंतरी त्या जे सदस्य असतात मित्रांनो जे ज्यांना फॉर्म भरायचा असते सरपंच पदासाठी किंवा सदस्य पदासाठी ते चिन्ह त्यांना काय करावं लागते निवडावं लागते आणि उभं राहावं लागते त्यांना कुठल्याच प्रकारे राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावरती उभं राहण्याचा अधिकार नसतो लक्षात ठेवायचा आहे आणि ते लिस्टमध्ये सुद्धा नसतात ते चिन्ह ओके okay, यानंतर बघा ग्रामपंचायतच्या प्रभागांची संख्या निश्चित कोण करत असतात तर त्याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी यानंतरचा प्रश्न ग्रामपंचायतच्या प्रभागांची संख्या किमान व कमाल किती असते तर ते असते तीन ते सहा ओके okay. कब्बशी सायकल जग मशीन ओके okay. बघा okay, यानंतरचा प्रश्न गावचा विकास होण्यासाठी भारताच्या घटनेतील कोणते कलम ग्रामपंचायत स्थापन करण्याचे सुचवतो तर कलम चाळीस ग्रामपंचायत सभे बघा ग्रामपंचायत विषयी कलम कोणता आहे तर ते आहे कलम चाळीस ओके केंद्र सरकारने ग्राम सभा वर्ष म्हणून कोणते गो, वर्ष घोषित केले होते तर त्याचे उत्तर आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार ओके यानंतर बघा ग्राम सुधारणा करण्याचा सेवाग्राम हा प्रकल्प एकोणीसशे वीसमध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला होता तर त्याचे उत्तर आहे महात्मा गांधी यांचे यानंतर बघा ग्राम पाणीपुरवठा निधीची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ओके यानंतरचा प्रश्न गावातील गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो तर तो मिळत असतो तीस टक्के वाटा यानंतरचा प्रश्न एखादा ग्रामपंचायत सदस्य अपात्र आहे किंवा नाही या संबंधी निर्णय देणारा अधिकारी कोण तर त्याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी तसेच कोणत्या वेदात ग्रामसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख बघा ग्रामसभेचा उल्लेख कोणत्या प्राचीन वेदामध्ये सापडतो कोणत्या प्राचीन ग्रंथामध्ये सापडतो तर त्याचं उत्तर आहे ऋग्वेद ओके ऋग्वेद यानंतरचा प्रश्न तीन हजार एक ते पंचेचाळीसशे म्हणजे चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते तर दियस्ते अक्रा। ते असते अकरा ओके यानंतर बघा ग्रामपंचायतची लोकसंख्या व तेतील ग्रामपंचायत सदस्य संख्या परत एकदा आपण रिव्हिजन करूया बघा सहाशे ते पंधराशे तुम्हाला फक्त काय करायचं आहे सहाशे मिनिमम आकडा पाठ करायचा आहे आणि पंधराचा पाळा लक्षात ठेवायचा आहे लगेच पंधराचा पाळा म्हणा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा चुक पंचेचाळीस पंधरा चौक साठ आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर ओके आणि शे प्लस ओके पंधराशे एक प्लस म्हणू शकता किंवा पंच्याहत्तरशे प्लस करायचं ओके आता बघा हे पंधरा याच्यासमोर काय करायचं आहे दोन शून्य लावून द्या प्रत्येक ठिकाणी आणि सात ते सतरा काय करायचं ते आपल्याला जायचं आहे सात ते सतरा प्लस काय करायचं आहे सात ते सतरापर्यंत जायचं प्लस टू जा सात प्लस दोन नऊ नऊ प्लस दोन अकरा अकरा।, अकरा प्लस दोन काय तर बघा अकरा प्लस दोन तेरा तेरा प्लस दोन पंधरा आणि हे काय तर सतरा ओके लक्षात ठेवा जर यापेक्षा जर लोकसंख्या असेल जास्त तर बघा कुठेतरी पंचायत समिती घोषित होते नंतर हा पार्ट नंतर आहे यावरती फक्त फोकस करायचं आहे बघा सहाशे ते पंधराशे दरम्यान लोकसंख्या असली तर सात सदस्य पंधराशे एक ते तीन हजार लोकसंख्या असली तर नऊ सदस्य तीन हजार एक ते पंचेचाळीसशे असली तर अकरा सदस्य पंचेचाळीस ते सहा हजार जर असली तर काय तेरा सदस्य त्यानंतर बघा सहा हजार एक ते पंच्याहत्तरशे लोकसंख्या असली तर पंधरा सदस्य आणि सात हजार पाचशे एकहून अधिक लोकसंख्या असली तर सतरा सदस्य लक्षात ठेवायचं आहे ओके एक एक पॉईंट लक्षात ठेवायचा मित्रांनो मनापासून व्हिडिओ आवडत असेल तर फक्त लाईक करा ओके फक्त एक लाईक पाहिजे आपल्याला दुसरं काहीच नाही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे तो सर्वांना माहिती पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी त्याचं अचूक असं विश्लेषण झालं पाहिजे बघा आता ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कोणत्या कलमनुसार ग्रामसेवक तयार करत असतो तर कलम बासष्ट तुम्हाला आता माहिती आहे ग्रामपंच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीच आहे मग एकोणीसशे अठ्ठावन्न ओके एकोणीसशे अठ्ठावन्न आणि बघा हे जे काही अंदाजपत्रक तयार करण्याचं काम जे असते ते कोणत्या कलमनुसार चालते तर कलम बासष्टनुसार ओके यानंतर बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीच आहे तर एकोणीसशे ओके यानंतर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्ननुसार ग्रामपंचायतीकडे किती विषय दिलेले आहेत तर अठ्याहत्तर विषय दिलेले आताच बघितलं आपण किती विषय दिलेले अठ्ठ्याहत्तर विषय तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान किती ग्रामसभा घेण्यात याव्यात अशी तरतूद आहे तर ते आहे सहा ओके बघा प्रश्न चेंज होते हा प्रश्न चेंज होत चेंज होत असतात प्रश्न व्यवस्थित टॅकल करायचा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान किती ग्रामसभा घेण्यात याव्यात अशी तरतूद आहे तर त्याचे उत्तर आहे सहा ओके प्रश्न चेंज चेक करा बघा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय करायचं आहे अचूक असं विश्लेषण करायचं प्रश्न चेंज झाला उत्तर चेंज होते याच गोष्टीमध्ये बघा तुम्ही फक्त ग्रामसभा किती घ्याव्यात यामध्ये काय होणार आहे बरेचसे विद्यार्थी चुकणार आहेत ओके म्हणून एक एक प्रश्न व्यवस्थित ठीक करा आणि त्या जे प्रश्न तुम्हाला सांगत आहे त्याच्यावरती सराव करा बघा आता यानंतरचा प्रश्न मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कोणत्या कलमानुसार ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतात तर कलम बासष्ट कलम सिक्स्टी टू ओके यानंतर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार कोणत्या कलमान्वये ग्रामपंचायतींना कर लावण्याचा अधिकार आहे तर कलम एकशे चोवीस नुसार घरपट्टी नळपट्टी ओके तसे बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कोणत्या कलमात ग्रामसभेची तरतूद आहे तर त्याचे उत्तर आहे कलम चहा सहा बघा कमीत कमी हा शब्द लागला उत्तर द्या सहा कमीत कमी बघा कमीत कमी जर सांगितलं कमीत कमी बघा कमीत कमी जर सांगितलं तर सहा जास्तीत जास्त बारा कमीत कमी चांगलं सहा जास्तीत जास्त चांगलं बारा लक्षात ठेवा आणि कंपल्सरी जर म्हटलं कंपल्सरी कंपल्सरीसाठी विशिष्ट समजा सॉरी कंपल्सरी जर म्हटलं म्हणजे घेणेच आहे बंधनकारकच आहे तर ते चार बंधनकारक ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस चार उत्तर द्यायचं कमीत कमी म्हटलं सहा द्यायचं जास्तीत जास्त म्हटलं बारा द्यायचं ओके सर्वांनी लक्षात ठेवायचं हा या गोष्टी बघा का आता यानंतरचा प्रश्न मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते तर ते असते सरपंचावर कारण की हा कोण असतो तर अध्यक्ष असतो ओके इतिवृत्त लिहिणारा अधिकारी कोण असतो तर आपलं जे ज्या पदासाठी तयारी करत असतो ते पद म्हणजे ग्रामसेवक तसे बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हा संमत झाला तर हा एकोणीसशे मध्ये आताच बघेल आपण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम केव्हापासून लागू झाला बघा संमत जर झाला म्हटलं तर बघा कुठंतरी मान्यता कधी भेटली एकोणीसशे मध्ये आणि लागू कधी झाला तर एक जून एकोणीसशे एकोणसाठ मध्ये ओके यानंतर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर एकोणीसशे अठ्ठावन्न यानंतर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम कोणत्या अन्वये ग्रामपंचायतची स्थापना केली जाते तर त्याचे उत्तर आहे पाच यानंतर बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाचे कोणत्या कलमा अंतर्गत ग्रामपंचायतचा कार्यालय काल साडेपाच वर्षापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद आहे तर त्याचे उत्तर आहे कलम सत्तावीस ओके यानंतर बघा सर्वचे सर्व प्रश्न जे आहे ते संपलेले आहे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये मी काय करणार आहे तर लेक्चर फिनिश करणार आहे यानंतरचे जेवढे काही लेक्चर असणार आहे तुमचा जास्त करणार नाही फक्त किती करणार आहे अडीच ते पंचेचाळीस मिनिट था था तर बघा आपलं लेक्चर सुद्धा संपलेलं आहे बघा मनापासून जर कुठंतरी तुम्हाला प्रश्न जर आवडत असेल तर फक्त एक काम करा थम्सअप करा लाईक करा बघा कमेंट करत चला आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे जर मी व्हिडिओ बनवला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळाली पाहिजे फक्त आज काय झालं मॅथची नोटिफिकेशन दिली नाही त्याबद्दल नितीन सर सॉरी बघा सर अभ्यासासोबत मानसिक शारीरिक आरोग्य पण आवश्यक असेल ना सर बिलकुल अभ्यास पण करा शारीरिक मानसिक बघा अभ्यास करण्याची एक तुम्हाला एक सांगतो कोण कुन, कोणाचीही बुद्धीची जे चालना करण्याची शक्ती असते ते फक्त पंचेचाळीस मिनिट असते प्रत्येक तासाला तुम्ही काय करा पंचेचाळीस मिनिटे जर अचूक वाचन केलं तर जबरदस्त धन्यवाद मॅम धन्यवाद खूप छान प्रश्न होते म्हणताय धन्यवाद सारिका मॅम अश्विन मॅम धन्यवाद बघा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे फक्त काय तर बघा एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असणार आहेत बकवास नाही नो बकवास ओनली अभ्यास जे परीक्षे देईल तेच घेईल ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच धन्यवाद